नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी आणि आज भाग नववा यवत इथे जत्रा असल्यामुळे अगोदरच सोपान तात्या यवतसाठी बिराड घेऊन सुपा चौफोला मार्गे निघाले होते कारहाटी इथून माझ्या वडिलांचे मेहुने गणपतराव माने त्यांची पत्नी सईबाई लोणी भापकर इथून भगवान मामा रणदुल्लाबाद इथून इंदूबाई आत्या अशा प्रकारे एकूण आमच्या नात्यातली वीस ते पंचवीस कुटुंबाची जत्रा यवत इथे निश्चित झालेली होती आम्ही पहाटेच माळ शिरस इथून निघालो आणि सकाळी साडेसहा वाजता आम्ही सगळेजण यवतला येऊन पोहोचलो एवढ्या सकाळी येऊन सुद्धा देवीच्या मंदिरासमोरील पटांगणामध्ये अनेक जणांनी जत्रेसाठी जागा पकडली होती आम्हाला त्याच पटांगणामध्ये जागा मिळाली आमच्या शेजारच्या जागेत आमच्या सगळ्या नातेवाईकांनी जत्रेसाठी जागा पकडली होती हजारो लोक पटांगणामध्ये जत्रेसाठी जमलेले होते बाबांनी आबाला आणि मला बोलावलं मला ओढ्यामध्ये जाऊन आंघोळ करून ओल्या पडद्यानं त्यांनी देवीला आंघोळ घालायला सांगितलं बाबा आणि आबा बाजारात गेले आणि जत्रेसाठी लागणारं सामान किराणा दुकानातून विकत घेऊन आले बाबा आणि आबा बाजारातून यायच्या आधी मी लक्ष्मीबाई आणि मरीमाता देवीला तेलामध्ये शेंदूर टाकून देवींना महाजन केलं बाजारातून बाबा आणि आबा आले त्यांनी जत्रेला लागणारा किराणा पूजेचं साहित्य देवीच्या ओटीखाणाचं साहित्य नारळ इत्यादी आणलेलं होतं सुरेश अण्णा आणि आप्पाने बोकडाला चालवत आणलं होतं त्यांनी येतानाच जत्रेतल्या स्वयंपाकासाठी जळणंही आणलं होतं सकाळचे साडे अकरा वाजले होते सगळ्या महिलांनी देवीच्या पूजेची तयारी केली सगळ्या महिला बाबा तात्या आई आबा आम्ही सर्वजण देवीच्या पूजेसाठी मंदिराकडे निघण्याची तयारी केली देवी आईची ओटी भरण्यासाठी आणि पूजेसाठी जाताना पोतराज जाणून वाजत गाजत सगळ्या महिला मंडळींसकट मंदिरात जात असत आबांनी दोन पोतराजना सुपारी ठरवून दिली आणि आम्ही सर्व कुटुंबीय देवी आईच्या मंदिराकडे निघालो एक पोतराज डफडं वाजवत होता तर दुसरा पोतराज गाणं म्हणत नाचत होता पोतराज जोरजोरात डफडं वाजवत होता आमच्या नात्यातल्या सगळ्या महिला देवीच्या देवळाच्या पटांगणात जमा झाल्या बऱ्याच बायांच्या अंगात देवीचं वारं आलं होतं देव घुमत होता आमच्या नात्यामधील सह्यात्या कलाजीजी माझी आई मोठी बहीण सर्व आनंदित दिसत होते एवढ्याच सह्यात्यांच्या अंगात लक्ष्मी आईचं वारं आलं लक्ष्मी आईचं चांग भलं अशी मोठी आरोळी दिली तसा पोतरा जास्त डफडं वाजून नाचायला लागला एका मागोमागे एक पाच सहा बायकांच्या अंगात आलं लक्ष्मी आईचा जयजयकार सुरूच होता आम्ही सर्व लहान मुलं देव आलेल्या महिलांकडे बघत होतो मला असं वाटायचं की देवी तर एकच आहे मग एकच देवी चाळीस ते पन्नास महिलांच्या अंगात येते कशी काही पुरुषांच्या देखील अंगात संचार आला हो, वारा होता अंगात वारं आलेल्या देवाला कोडं विचारण्यासाठी बाबा पुढे आले त्यांनी आमच्या घरातल्या सगळ्या लहान थोर मंडळींना सुखी ठेव कमाईला बरकत मिळवून दे असं साकडं घातलं सई आत्याच्या अंगातलं वारं कडक होतं हातात लिंबाच्या पानांचा डहाळा घेऊन सर्व महिला पुरुष अंगात आलेला असल्यामुळे नाचत होते माझ्या आईने आतमध्ये जाऊन ओटीभरण केलं नैवेद्य नारळ व्हायला मनोभावे दर्शन घेतलं दुसरीकडे गड्या माणसांची बोकड कापण्यासाठी लगबग होत होती मोठी माणसं इस्माईल मुलानीला शोधत होती कारण देवीचा घोडा नैवेद्य नारळ आणि ओटीभरणं झालं की देवीला बोकड बळी द्यायची परवानगी असते यवत इथल्या लक्ष्मी आईला बोकड बळी दिला जातो आणि मरी आईला कोंबड्याचा बळी दिला जातो भीमा आप्पाकडे बोकड कापण्याची आणि सुरेश अण्णाकडे कोंबडा कापण्याची जबाबदारी दिलेली होती संजय काकांनी अण्णा आणि रोट तिथल्या मसोबाला दाखवला देवळातून ताते आणि संपतदाजी उत्तमदाजी धावत आले देवीला बोकडाचा बळी देण्यासाठी लांब पटांगणात देवीच्या समोर इस्माईल मुलाण्याकडनं बोकड आणि कोंबडा कापण्यात आला चुलीवर मटण शिजत होतं बाबा देवळात जाऊन तिथल्या पुजाऱ्यांकडनं देवीला कौल लावून हात जोडून विनवण्या करत होते आई माते मी साधी भोळी यात्रा केली आहे ती जत्रा मानून घेतली असली तर उजवा कौल दे मानून घेतली नसेल तर डाव्या कौल दे अशा विनवणी करत उभी होते देवी लवकर कौल देत नव्हती पुजारीसुद्धा देवीला साकडं घालत होता बऱ्याच उशिरानं देवीनं जत्रा मान्य असल्याचा उजवा कौल दिला आणि देवीनं जत्रा मान्य असल्यास कौल दिल्यानं वै वडील फार आनंदात होते लोणी भापकरचे भगवान मामा कारहाटीचे गणपतमामा देलवडीचा आबा तात्या शंकर दिना मामा आणि माझे वडील हे सगळे बाजारात गेले यवतचा बाजार शुक्रवारीच असल्यामुळं बाजाराची आणि जत्रेकारांची फार गर्दी झाली होती हे सर्वजण बाजारात जाऊन थोडी थोडी दारू पिऊन आले कैकडी समाजामध्ये कोणताही विधी असला तरी दारू प्यायल्याशिवाय तो विधी पूर्ण होत नव्हता एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तरी आनंदाप्रित्यर्थ दारू प्यायली जाते लग्न समारंभामध्ये सुद्धा दारू पिण्याचा कार्यक्रम असतोच एवढंच नाही तर एखाद्या भावकीतल्या किंवा सोयरे संबंधातल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी मृत्यू व्यक्तीचं अग्निदहन झाल्यानंतर दारू दिली जाते या प्रथेला कॅच्चं वाय खरवाद असं म्हटलं जातं अशा प्रकारे या समाजामध्ये दारू पिण्याची प्रथा आहे बाजारात गेलेली सर्व गडी माणसं दारू पिऊन आली होती इकडे बायका माणसांनी स्वयंपाक करून ठेवला होता मटणाची भाजी करून ठेवली होती मटण शिजल्यानंतर मटणाचा नैवेद्यसुद्धा देवी आईला दाखवावा लागतो एका मोठ्या ताटामध्ये एक भाकरी थोडं मटण इतकं घेतलं जातं त्याला रोटी सोटी असं म्हणतात आबा हे नैवेद्याचं ताट घेऊन देवीला दाखवण्यासाठी पुन्हा देवीच्या देवळात जाऊन आला मनोभावे पुन्हा पूजा केली चुकलं असेल तर माफ करण्याची विनंती केली आणि आमच्या बिराडावर आले सगळ्यांनी बोकडाचा कोंबड्याच्या मटणाचा मनमुराद आस्वाद घेतला सर्व घडी माणसं एकत्र बसून जेवणाचा आनंद घेत होती बाया माणसं सर्व माणसांना आपुलकीनं वाढत होत्या सगळ्यांची जेवणं झाली संध्याकाळ झाली होती जत्रा झाल्यानंतर सर्व बायका मंडळी आणि मुलं शेवटी जेवली सर्व जत्रा आटोपून सर्व बिराडं आपापल्या गावच्या घराकडे निघाली बाबा पुन्हा देवीच्या पटांगणात आले त्यापाठोपाठ आई आजी आली देवीकडे तोंड केलं हात जोडले पुन्हा खाली वाकून जमिनीला स्पर्श करून माती हातात घेतली हातात उचलून घेतलेली माती कपाळाला ला लावली आणि आम्ही सगळेजणं गावाकडे आलो एवढा मोठा कुटुंब कमीला सांभाळायचं म्हटलं की रोजचा व्यवसाय थांबून चालणार नव्हतं आदल्या रात्री कितीही थकलो तरी दुसऱ्या दिवशी फोक आणायला नेहमीसारखं निघावं लागतच होतं पण जाऊनसुद्धा फोक मिळतील अशी खात्री नसायची कधी रिकाम्या हाताने परत यावं लागत असे एक, एक दिवस कठीण होता एक दिवस असा उजाडला की घरात धान्याचा कण नव्हता काही विकत आणायला पैसे नव्हते घरात सगळे चिंतेत होते मी लहान असल्यामुळे मला या परिस्थितीची तीव्रता तेवढी जाणवत नव्हती पण गरिबीची उपासमारीची छाया साऱ्या घरावर परिसरावर पसरली होती आमची दारात बांधलेली हरणी गाय भुकेमुळे व्याकुळ होऊन हंबरडा फोडत होती आमचा बाडम्या कुत्रा आपल्या खपाटीला गेलेल्या रिकाम्या पोटात मुडकं खुपसून दारात झोपला होता घरासमोर बांधलेली शेळी पोटात काहीच नसल्यानं रवंथ न करता मान खाली घालून बसली होती सगळ्यांच्या पोटापाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं काहीतरी म्हणजे फोक आणून त्याच्या पाट्या टोपल्या झा पिडून त्याच्या मोबदला धान्य किंवा पैसे घेऊन आले पाहिजे होते तरच पोट भरणार होतं दुसरं काही करता येणं शक्य नव्हतं आणि दुसरं काही करता येतही नव्हतं जवळच्या रानात आता फोक मिळत नव्हते मावळात मात्र फोक मिळण्यासारखे होते त्यामुळे मावळात जाऊन फोग कापून आणणं आवश्यक होतं आणि तसंच करायचा सगळ्यांनी विचार केला भोर तालुक्यातल्या के करंडी कांबरे इथल्या डोंगरात घाणेरीचे फोग चांगले मिळत असत त्यामुळे तिथे फोग काढण्यासाठी जायचं ठरवलं त्यासाठी लोणी भापकरचे संपतदाजी उत्तमदाजी सोपान तात्या आणि आमचं बिराड या सगळ्यांनी एकदा विचार केला आणि करंडी कांबरेगावी फोग कापण्यासाठी जायचं ठरवलं तिथल्या डोंगरात घाणेरीचे फोग चांगले मिळत म्हणून कामरेगावी मुक्काम केला करंडी कांबरे इथल्या डोंगररानात करवंदाची जाळी खूप होती करवंदीचेही फोग चांगले निघत पण करवंदीचे फोग काढताना त्या झाडाचे मोठे ठोसर काटे टोचायचे दोन्ही हात रक्तबंबाळ व्हायचे उन्हाळ्यात मात्र आम्हाला याच करवंदाच्या झाडांची गोड करवंद खायला मिळायची कधी भरपूर करवंद मिळाली की आम्ही काढलेल्या करवंदांचे वाटे विकायचो त्या वाट्याचे कधी पाच पैसे दोन पैसे तर कधी एक पैसाही मिळत असे पण तेवढे पैसेसुद्धा आम्हाला खूप वाटत असत करवंद काढत असताना शाळेच्या कपड्यांना डाग पडले तरी दाग अच्छे आहे असं कोणी म्हणत नसे दाग बुरे है असंही कोणी म्हणत नसे कांबरे गावी जाऊन सर्वांनी मुक्काम केल्यानंतर तिथे आमचे दिवस चांगले चालले होते सात आठ दिवस आम्ही टणटणीचे फोग काढत होतो या आठ दिवसात आमचा बराच कच्चा माल साठवून झाला होता फोग काढणं पुरं झालं असं काहींचं म्हणणं होतं पण वडिलांचं म्हणणं होतं अजून फोग काढायला पाहिजेत मग तिथला मुक्काम वाढायचं ठरलं नेमका त्याचवेळी एक अनपेक्षित अडथळा निर्माण झाला माझा मोठा भाऊ रामचंद्र आबा अचानक आजारी पडला त्याला फार ताप भरला दोन तीन दिवस झाले तरी काही केल्या ताप कमी होईना सगळे काळजीत पडले आई खडे मिठाच्या गारपट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवत होती तरीही ताप कमी होत नव्हता तापामध्ये तो काहीही बरळायचा मध्येच दचकायचा आम्ही जवळ बसून धोत्राच्या कापडाने त्याला वारा घालायचो कांबरे गावात किंवा पंचक्रोशीत कुठेही दवाखाना नव्हता सगळं काही दैवाच्या भरवशावर चाललं होतं कांबरे गावापासून दहा बारा महिलांवर एखादा दवाखाना असेलही पण तिथे जाण्यासाठी किंवा त्या दवाखान्याच्या डॉक्टरला देण्यासाठी आमच्याकडे पैसेच नव्हते दवाखान्यात गेल्यावर तिथला डॉक्टर एका सुईचे आणि गोळ्या औषधाचे लय पैसे घेतो असे आमच्यात समजूत होती आणि तसाही कैकाडी समाजाचा एकूणच भरावसा डॉक्टरपेक्षा देवावर जास्त कुठलीही अडचण आली आजारपण आलं की दोन दैवतांना साकडं घालायचं साकडं घातलं की अडचण दूर होते आजार पण पळून जातं असा आमच्या समाजाच्या परंपरेतला विश्वास साकडं घालायचं म्हणजे देवीसमोर जायचं लक्ष्मी आई आणि मरी आईचं नाव घ्यायचं पदर पासरायचा चुकलं माकलं माफ कर म्हणायचं जर कुठे बाहेरगावी देवीपासून दूर असलो तर देवीच्या दिशेनं तोंड करून उभं राहायचं आणि म्हणायचं आमच्या मागचं समज माग टाक गं आई आणि आमच्या मुलाबाळांच्या मागची इडापिडा गं आई गा असं म्हणून झालं की जवळ असलेला देवीचा अंगारा आजारी माणसाच्या कापाळाला फासायचा जर बाहेरगावी असेल जवळ अंगारा नसेल तर जमिनीवरची चिमुडवर माती उचलून ती कापाळाला लावायची पुन्हा एकदा सगळ्यांसाठी देवीला गाराणं घालायचं म्हणायचं आई माझ्या मुलाबाळाला काटासुधीक मोडू देऊ नकोस प्रत्येकाला दगडासारखं ठणठणीत ठेव आमचा करडी कांबरे गावी मुक्काम असताना रामचंद्र आबा आजारी पडला तेव्हा तो असेल तेरा चौदा वर्षांचा त्याला कशाचा आजार झाला आहे हे कळायला मार्ग नव्हता पण अंगारे दुपारी चालू होते या सगळ्या गोष्टी करण्यात माझ्या आजीचा आणि आईचा जास्त पुढाकार माझ्या आईला रामचंद्र आबाची मोठी काळजी वाटायची आई फार हळव्या मानाची माझी आजी मात्र निर्धास्त तिचा देवीवर पूर्ण विश्वास देवीला साकडं घातल्यावर आबा पूर्ण बरा होणार या तिला काळीचीही शंका नसायची आबाचा आजारपणात कोणाच्या तरी घरी जाऊन एखादी मोसंबी ऊस असं काहीतरी आणून त्याला खायला घालत असत लक्ष्मी आई आणि मरी आई यांच्याप्रमाणे फालतकुळा देवरं आणि आरकुला देवरं असेही देव आमच्या समाजात होते त्यांनाही तसंच साकडं घातलेलं होतं काही दिवस असे चिंतेत गेले पण देवीच्या कृपेनं म्हणा केलेल्या नवसानी म्हणा किंवा इतर काही कारणानं म्हणा पण हळूहळू रामचंद्र आबाचा ताप कमी झाला तापाच्या दहा पंधरा दिवसात त्याच्या पोटात फारसं अन्न गेलेलं नव्हतं त्यामुळे त्याला अशक्तपणा आला होता पण ताप उतरल्यानंतर काही दिवसात तो पूर्ववत झाला त्याची तब्येत ठणठणीत झाली त्याला बघून सगळे म्हणायचे देवीनं आजीचं ऐकलं पोरगं बरं झालं लोकांचं असं बोलणं ऐकलं की माझ्या आजीला मोठा अभिमान वाटत असे नंतर जेव्हा जेव्हा कधी बायका आमच्या घरात जमत तेव्हा तेव्हा आपल्यामुळे रामचंद्र आबा कसा बरा झाला देवीनं आपलं कसं ऐकलं याचे किस्से आजी त्यांना ऐकवायची आणि ते किस्से ऐकताना जमलेल्या बायका बसल्या जागेवरून मोठ्या भक्तिभावानं देवीला हात जोडायच्या कधीकधी सुद्धा त्या बायकांच्या बरोबर मोठ्या भक्तिभावानं देवीला हात जोडत असे आता त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की माझ्या लहानपणीच्या भोळसटपणाचं चा मलाच हसू येतं रामचंद्र आबा बरा झाला असं जरी सगळे म्हणत असले तरी नंतर आजारातून उठल्यानंतर काही काळ तो तेरगडच चालायचा मध्ये झाडाकडे नाही तर पाण्याच्या रांजणाकडे एकटक बघत राहायचा त्याचं तसं कुठेही एकटक बघणं सर्वांना जाणवत असे ते विचित्र वाटत असे या त्याच्या एकटक बघण्यामुळे पोराला बाहेर वसा झाला आहे म्हणजे काहीतरी बाहेरची बाधा झाली आहे असा घरात बोलावा सुरू झाला या सगळ्या प्रकरणात आम्हा दोघांच्या शाळेचा आता बोऱ्या वाजलाच होता आमची दोन गाढवं आणि हो आम्ही आमच्या गावापासून मोरगावपासून दूर चाललो होतो आमचे एक पाहुणे उत्तमराव माने म्हणजेच उत्तमदाजी नेहमी आमच्याबरोबर असायचे त्यावेळी आम्ही रानात उघड्या पटांगणात बिराड मांडलं होतं आणि तिथून फोक कापण्यासाठी आलो होतो घरातले सगळेच बरोबर होते आजारी माणसाला घरात एकटं ठेवणं बरं नाही म्हणून रामचंद्र आबालाही बरोबर आणलं होतं आमची बिराड शक्यतो झाडाच्या आडोशाला आम्ही मांडत असो पण झाडाची सकाळची सावली सरकली सा की बिराडं उन्हात असायची त्यामुळे पुन्हा एकदा रामचंद्र आबाचा आजार बाळवला त्याला पुन्हा ताप यायला लागला सगळ्यांची पाचावर धारण बसली रामचंद्र आबाचं बरळणं पुन्हा सुरू झाल्यानं आई वडील दोघंही घाबरले वडील रामचंद्र आबाच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्याजवळ बसून राहत होते एक दिवस माझे वडील उत्तमदाजींना बाजूला घेऊन म्हणाले उत्तम, उत्तम पोराला काहीतरी बाहेरची बोधबाधा वगैरे झाली नसेल ना थोडा अंगात वारा आणून बघ बरं उत्तमदाजींच्या अंगात खंडोबाचा वारं यायचं रविवार हा खंडोबाचा वार खंडोबाचं वारं खंडो फक्त रविवारी यायचं त्यामुळे देवाच्या वाऱ्याचं काम असेल तर आजारी माणसाला रविवारचा दिवस येईपर्यंत थांबावं लागायचं घरातले सगळे अगदी आतुरतेनं रविवारची वाट बघत होते एखाद्या माहेरवाशिणीनं माहेरी लिहायला येणाऱ्या मुराळ्याची वाट बघावी तसे आतुरतेनं वाट बघत होते एकदाचा रविवार उजाडला उजाडला आणि मावळतीला लागला सूर्य उगवून चांगला कासराभर वर आला नंतर संध्याकाळ झाली सूर्य पुन्हा अस्ताला गेला तरी उत्तमरावांच्या अंगात खंडोबा आला नव्हता ते बघून माझ्या आईवडिलांचे प्राण मात्र कंठाशी आले होते रात्रीच्या अंधारात देव बोलेल का नाही याची त्यांना काळजी सगळीकडे अंधार पसरला त्या अंधारात तीन दगडाच्या चुलीतला विस्तव वाऱ्यानं फुलत होता त्याचाच ते तेवढा उजेड आईनं रात्रीचा स्वयंपाक करून ठेवला होताच उत्तम दाजी अचानक उठले त्यांनी लोटकावर पाणी स्वतःच्या पायावर ओतून घेतलं काही पाणी माझ्या भावाच्या अंगावर शिंपडलं पाणी शिंपडल्याबरोबर रामचंद्र आबा दचकन दचकला सगळ्यांनी एकमुखानं खंडोबाच्या नावानं चांगभलचा गजर केला उत्तमदाजी रामचंद्र आबाच्या डोक्याजवळ बसले बसल्यावर खंडोबाच्या नावानं जमिनीवरची माती घेऊन उधळली आणि खंडोबाच्या नावानं चांगभलं अशी चा आरोळी मारली त्यांची ती आरोळी ऐकून रामचंद्र आबा पुन्हा दचकला काहीतरी धोक्याची सूचना झाल्यासारखी झाडावरची पाखरं अंधार फाडत कलकलाट करत दुसरीकडे उडून गेली देवाचा संचार झाला होता उत्तमदाजी चांगलेच घुमायला लागले म्हणत होते तुझ्या पोराला फार मोठी बाधा झाली आहे त्याला भूतानं झपाटलं आहे त्या भूताचा वेगळाच डाव असल्यानं पोराला जीवावरचं दुखणं झालंय म्हणून तो लवकर बरा होत नाही त्या भूताचा फार मोठा कळीकाळाचा डाव होता पण तुम्ही घाबरू नका तुमच्या पोराला मी काहीही होऊ देणार नाही त्याच्या केसाला बी धक्का लावू देणार नाही असं काहीतरी ते बोलले त्यावर सगळ्यांनी मूकपणे खंडोबाला हात जोडले पडल्या पडल्या रामचंद्र आबाच्या डोळ्यातनं आश्रू गळत होते माझ्या आईवडिलांचे डोळे भरून आले होते उत्तम दाजींची मात्र लागू झाली होती त्यांच्या अंगात आलेल्या वाऱ्यानं पुन्हा बोलायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं वंड उदबत्ती युनो अंगो म्हणजे एक अगरबत्ती घेऊन ये कधीही आम्ही फोग काढायला किंवा केलेल्या पाट्या टोपल्या कणगी वगैरे विकायला गेलो की कि रानात किंवा गावाबाहेर गावकुसाच्या आसपास उतरायचो आजही तसेच उतरलो होतो त्यामुळे आम्ही उतरलो होतो त्याच्या जवळपास कुठेही किराणा मालाचं किंवा अगरबत्तीचं दुकान नव्हतं कसं असणार ते घर अगदी थोड्याच घराचं खेडेगाव त्यात रात्रीची वेळ उत्तम दाजींनी मागितलेली अगरबत्ती आता कुठून आणायची हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला कोणाकडून मागून आणायची म्हटलं तर खेडेगावात रात्री आठ वाजता सगळी सामसूम आणि मंदिराव्यतिरिक्त लोक वचितच अगरबत्तीचा वापर करत असत उत्तमदाजीचे भिजलेले डोळे त्या अंधारातही चमकले त्या चमकणाऱ्या डोळ्यांची मला तर भीतीच वाटली पण देवाचं ऐकायला पाहिजे म्हणून मी अगरबत्ती आणण्यासाठी पळत गावात आलो गावाच्या सुरुवातीला एक मारुतीचं मंदिर लागलं त्या मंदिरात दोन अगरबत्त्या जळत होत्या त्या जळणाऱ्या अगरबत्त्या बघितल्या माझ्या डोक्यात कल्पना आली मी देवळात गेलो मारुती रायला नमस्कार केला त्याची क्षमा मागितली आणि त्या दोन जळत्या अगरबत्त्यांमधली एक अगरबत्ती काढली तिथेच भिंतीवर विझवली आणि घेऊन आमच्या बिराडाकडे धूम ठोकली अंधाराची वाट होती तरी मागे पुढे न बघता मी सुसाट आमच्या बिराडाकडे आलो हातातली अगरबत्ती सर्वांना दाखवली माझ्या हातातली अगरबत्ती आईने घेतली आणि हात जोडून खंडोबाचे आभार मानले अगरबत्ती घेऊन आई पटकन चुलीजवळ गेली तिने ती अगरबत्ती वाऱ्यानं फुलणाऱ्या चुलीतल्या इंगणावर धरली तशी अगरबत्ती पटकन पेटली पेटलेली अगरबत्ती तिने उत्तमदाजींच्या हातात दिली तसे उत्तमराव मोठमोठ्यानं हसले हातात अगरबत्ती घेऊन उत्तमदाजी मोठमोठ्यानं हसायला लागले रात्रीची आता भयाण काळोखा त्यांच्या हास्याच्या गडगडाटानं पुन्हा पाखरं फडफडल्याचा आवाज आला नुकतीच झोपी गेलेली माझी भावंड भीमराव सुरेश आणि बेबीताई जागे झाले संजय अगदी लहान होता उत्तम जाजींच्या गडगडाटी हसण्यानं तो दचकून जागा झाला मोठ्यांदा रडायला लागला सकाळपासनं त्याने अन्नाचा कणही खाल्लेला नव्हता अगरबत्तीचा वास पसरू लागला तसं दाजींनी सांगितलं की पोराला भूतबाधा झाली आहे त्यांनी रामचंद्र आबाच्या आजाराचं निदान सांगितल्यावर काही काळ सगळे शांत झाले आम्ही राहत होतो त्याच्याजवळून ओढा वाहत होता रात्रीच्या अंधारात बेडकांच्या ओरडण्याचा भेसूर आवाज कानावर येत होता त्याच्या जोडीला आमच्या गाढवाच्या फुरफुरण्याचा आवाज येत होता बाकी सगळं शांत होतं त्या शांततेचा भंग करत वडिलांनी देवाला पुन्हा प्रश्न विचारला देवा पोराला भूतबाधा झाली आहे पण कुठं आहे भूत आहे का हडळ आहे काही असलं तरी दुखणं बरं कर आपण अगोदर दिलेलं अपूर्ण उत्तर पूर्ण करत देव म्हणाला पोराला गावच्या मागच्या बाजूला असलेल्या ओढ्यातल्या भूतानं जापाटलंय त्या ओढ्याकडं बघायचं धाडस ना आईनं केलं ना मी बाजूला मान करून मी भावाकडे तोंड करून बसलो होतो आकाशात चंद्र चांदण्या दिसत होत्या आम्ही बसलो होतो त्या डेरीदार लिंबाची सावली बरीच गडद्द झाली होती देवानं रामचंद्र आबावरनं उतारा टाकायला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तमदाजींनी स्वतः त्या ओढ्याला उतारा नेऊन टाकला इतके सगळे अंगारे धुपारे करून झाले तरी रामचंद्र आबाला बरं वाटत नव्हतं थंडी ताप सतत चालूच माझ्या आईवडिलांना वाटत होतं आबाला भूतानं झपाटलं आहे आणि अजून भूत निघालेलं नाही आहे मग दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्तमदाजींच्या अंगात खंडोबाचं वारं आलं वारं येण्याअगोदर हळद आणायला लावली होती त्या हळदीचं एक गोल रिंगण केलं त्याच्यामध्ये आबाला बसवलं दोन लिंबांचे दोन भाग करून त्यात लाल पिवळा रंग भरला देवानं उतारा टाकायला सांगितला सोपान तात्याने ती लिंब त्या काठी नेऊन टाकली आता हा उपाय केल्यानंतर रामचंद्र आबाला खात्रीनं बरं वाटणार म्हणून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला ते काही असो पण आमच्या उत्तमदाजींच्या अंगात खंडोबाचं वारं येतो हे बघून मला मात्र बरं वाटत होतं त्याचं कारण असं होतं की जिथे आमच्या आजूबाजूचे लोक माणसासारखी माणसं आम्हाला चुकूनसुद्धा शिवून घेत नव्हती आमचा विटाळ मानत होती तिथे देवासारखा देव खंडोबा मात्र आमची शिवता शिवत पाळत नव्हता आमचा विटाळ मानत नव्हता उलट तो देव आमच्यासारख्या घाणेरड्या आंघोळ न करणाऱ्या माणसांच्या अंगात लगेच येत होता आमच्याशी बोलत चालत होता आमची दुःख दूर करत होता आमची शिवता शिवत न पाळणाऱ्या देवाचं मला मोठं नवल वाटत राहिलं आणि मनातल्या मनात कौतुकसुद्धा का आमची बिराडं कधी एके ठिकाणी स्थिर नसायची जागोजागी फिरत असायचो आमचा कच्चा माल म्हणजे झाडाचे फोक ते मिळवण्यासाठी वणवण फिरायचो त्या फोकापासून तयार केलेल्या पाट्या टोपल्या विकायला गावोगाव फिरायचो गावाच्या आसपास मुक्काम ठोकायचा गावात पाट्या टोपल्या विकत असताना गावातल्या बायकांकडनं भाकर तुकडा मागून आणायचा जे मिळेल ते लेकरा बाळांना घालायचं गावाला नदी असेल तर पाण्याचा प्रश्न मिटायचा नाहीतर मग पाहण्यासाठी आम्हाला दारोदार भटकावं लागायचं असे बरेच दिवस गेले मग काही दिवसांनी आम्ही आमच्या गावाला परत आलो आबाला बरं वाटायला लागलं होतं त्यामुळे आईवडिलांना बरं वाटलं जीवाची काहिली करणाऱ्या कडकडीत उन्हाळ्यानंतर रिमझिम पाऊस पडावा रानोरान हिरवळ व्हावी तसं आमच्या घराचं झालं रामचंद्र आबा नियमित शाळेत जायला लागला याचाही मला खूप आनंद झाला मात्र खऱ्या पावसानं त्या वर्षी फजगत केली लोक आतुरतेनं पावसाची वाट बघत होते पण आकाशात ढगांचा पत्ता नव्हता जून महिन्यात एकदा कधीतरी झारीतनं पाणी गाळावं तसा काही ठिकाणी पाडसाचा शिडकावा झाला शेतकऱ्यांची आशा दुणावली पण परत काही पाऊस पडला नाही जून महिना तसाच कोरडा संपत आला त्या काळी कोणाकडे तरी रेडिओ असायचा पावसासाठी तहानलेली माणसं रेडिओवरच्या हवामानाच्या बातम्या ऐकायला तिथे जमायची रेडिओवर हवामानाची बातमी यायची पुणे वेधशाळा सांगते आहे की भरपूर पाऊस पडणार आहे की शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत व्हायच्या मला पावसाच्या बातम्यांचं काही कळायचं नाही पण डोक्याला मोठमोठे फेटे बांधलेली माणसं रेडिओचा कानोसा घ्यायला त्यांची डोके रेडिओजवळ न्यायची तेव्हा त्यांचे एकत्र आलेले ते रंगीबेरंगी फेटे फार भारी दिसायचे मला तर रेडिओवरच्या हवामानापेक्षा पावसापेक्षा त्या फेट्यांच्या एकत्र येण्याचा अप्रूप वाटायचं अर्थात हवामान खात्याचा तो अंदाज फार खात्रीशीर असायचा असं नाही तेव्हापासून आज सुद्धा मी विचार करतो की आपली वेधशाळा कधी अचूक निदान का करू शकत नाही आज आपण बघतो की अमेरिका जपान या देशात वेधशाळांची किती अचूकता असते ते कसं हा प्रश्न आत्ताही माझ्या पुढे आहे रेडिओनं दिलेला दिलासा आमच्या उत्तमराव देवरुष्याच्या उपचारासारखा मोघम ठरला पावसानं दडी मारली होती वेधशाळेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं आणि सरकारचं डोकं ठणकत होतं पण सरकारचं डोकं ठणठणत असलं तरी सरकारनं दुष्काळ पटकन जाहीर केला दुष्काळ जाहीर झाला आणि रणरणत्या उन्हात सगळ्यांचा प्रवास सुरू झाला प्यायला पाणी नव्हतं ना पाऊसच नाही म्हटल्यावर प्यायला पाणी येणार कुठनं शेतकऱ्यांच्या घरातला धान्याचा साठा संपला गाव शिवारातल्या विहिरीने तळ गाठला कुठे कुठे चिमणी पाखरं पाणी न मिळाल्यानं चोच घासून मरून पडलेली दिसायला लागली दुष्काळ जाहीर झाल्यावर दुष्काळी कामं निघाली सरकारनं तलावांची रस्त्यांची कामं उपलब्ध करून दिली जत्रेला निघावं तशी माणसं तलावाच्या कामावर जाताना दिसायला लागली श्रीमंत असलेली माणसंसुद्धा सुद्धा कामावर जायला लागली घराच्या बाहेर कधी न पडणाऱ्या महिला सुद्धा तलावाच्या आणि दुष्काळी कामावर जायला लागल्या पाऊसच नसल्यामुळे अन्नधान्य पिकत नव्हतं त्यामुळे शेतकरी मोठे बागायतदार दिल झालेले होते धान्याच्या घरचा जात्यावर भरडा करून त्याच्या कण्या करून काही लोक खायला लागले काही तरुण तर पाणी पिऊन पोट आवडून कामावर जात होते त्यांना वाटत होतं पैसा मिळेल पण पैसा मिळाला तरी विकत घ्यायला धान्य होतं कुठं जे धान्य बाजारात मिळायचं चा, ते चढ्या भावात मिळायचं मग सरकारनं मिलो नावाचं धान्य बाजारात आणलं ते लाल रंगाच्या ज्वारीसारखं होतं पाऊस नाही याचं संकट सगळ्यांवर सारखं त्यावेळी कळली की निसर्गाची किमया त्यांनी सगळ्यांनाच कामाला झोंपलं मी मी म्हणणारी सगळी तालेवार मंडळीसुद्धा दुष्काळी कामाला झोपली गेली लोक गाई बैल शेळ्या खाटकाला विकायला लागले कारण त्याच्याशिवाय विकत घेणारं कोणी उरलं नव्हतं एक वेळेसाठी आलेला पाहुणा जड झाला होता तिथं जनावरं कशी सांभाळणार पाऊस नाही तर पाणी नाही आणि पाणी नाही तर झाडं नाही सगळी झाडं वाळून कोळ झालेली आणि आमचा सगळा व्यवसाय त्या झाडावर अवलंबून रानातली कावळीची निरगुडीची टंटणीची झाडं वाळून गेली लोक या वाळून गेलेल्या झाडांना मोडून जळण्यासाठी घेऊन जायला लागले नी काही ठिकाणी साखर कारखान्यांनी जनावरांसाठी छावण्या उघडल्या त्या ठिकाणी काहींनी आपली जनावरं नेऊन सोडली शेतकऱ्यांकडे धान्यच नाही तर आमच्या टोपल्या पाट्या विकत घेणार कोण त्यामुळे आमची तर फार मोठी अडचण झाली आम्ही मोरगावलाच राहत होतो त्यात मोठी बहीण मोहनाबाई तिच्या कुटुंबासमवेत आमच्याकडे राहायला आली किलोभर मिलो विकत घेण्यासाठी आमच्याकडे दीड रुपयेसुद्धा नव्हता घरातली भांडी विकून धान्य विकत घ्यायला लागलं घरातलं विकण्यासारखं काहीही उरलं नाही कशीबशी वेळची चूल पेटत होती पाऊस काही पडत नव्हता दुष्काळ काही सरत नव्हता एकदा तर आम्ही सलग दोन दिवस उपाशी होतो माझी मोठी बहीण गावातल्या आप्पा तावऱ्यांच्या पिठाच्या गिरणीत गेली त्या गिरणीत आदल्या दिवशी कोणीतरी तांदूळ भरडून नेले होते त्या तांदळाच्या साळीचा भुसा खाली पडला होता तिने साळीचा भुसा गोळा करून घरी आणला सुपानं पाखडला त्यातून जवळजवळ किलोभर तांदळाचा भरडा निघाला आमच्या आईला आनंद झाला त्या काणा शिजायला घातल्या आणि आम्ही सगळ्यांनी पेज प्यावी तशा त्या खाल्ल्या आणि कशीबशी पोटाची भूक भागवली त्या दिवशी ती एक किलो तांदळाची पेज आम्ही दहा जणांनी खाल्ली आणि झोपी गेलो पण दुसऱ्या दिवसाचा प्रश्न आवासून उभा होताच दुसऱ्या दिवशी आईनं आमच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती खासू काकू यांच्याकडून मिलोचं पीठ आणलं त्याच्या भाकऱ्यात आपल्या अर्धे अर्धी भाकरी प्रत्येकाच्या वाट्याला आली ती आम्ही चटणी बरोबर खाल्ली आई वडील मात्र उपाशीच राहिले आता आम्हालाच काही शिल्लक राहिलं नव्हतं तर त्या बाडम्या कुत्र्याला काय खायला घालणार तो एका ठिकाणी गप गुमान पोटात मान खुपसून पडून राहिला होता त्याचं ते खपाटीला गेलेलं पोट आज सुद्धा माझ्या डोळ्यांसमोर दिसतं आणि पोटात कालवा कालव होते तीच अवस्था आमच्या शेळीची आणि गाईची आईने कुठून कुणा तरी कुणाच्या तरी जनावरांच्या दावणीची चार चिपाडा उचलून आणली आणि त्यांच्यासमोर टाकली त्या दुष्काळाच्या काळात मी आमच्या शेळीला किंवा गाईला कधी रवंथ करताना पाहिलं नाही माझी बहीण तिचे यजमान आमच्याकडे राहायला आले इथे दुष्काळामुळे आमचेच पोटापाण्याचे हाल चालू होते घरात दिवसाड चूल पेटत होती हे त्यांनी बघितलं आणि ते पुन्हा आपल्या गावी गेले गावात पोट भरण्यासाठी काही साधन उरलेलं नव्हतं वडील आणि आई रोजच गाव सोडून दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा विचार करत होते दुष्काळ सगळीकडेच होता वडिलांना कोणीतरी सांगितलं की टंटणीची कावळीची बांबूची झाडं पुरंदरच्या डोंगरात आहेत माझ्या मोठ्या बहिणीला चांबळी गावी दिलं होतं त्यामुळे आम्ही चामणीला मुक्काम करून पुरंदरच्या आसपासच्या डोंगरातल्या टंटणीचे फोक आणायचं ठरवलं ताराबाई माझी दोन नंबरची बहीण ती लग्न होऊन तिच्या सासरी होती मोहनाबाई तिचा नवरा लक्ष्मणदाजी आमच्याकडे काही दिवस राहून पुन्हा चांबळीला आपल्या घरी गेले होते राहण्यापुरता का होईना आम्हाला तिच्या सासरचा आधार घ्यावा लागणार होता मोरगाव ते चांबळी पन्नास किलोमीटरचं अंतर आहे मोरगावहून सासवडमार्गे चांबळीला एस टी जायची पण आमचं एवढं मोठं कुटुंब एस टीनं इतके पैसेच नव्हते आमच्याकडे शिवाय बिराड गाढवाच्या पाठीवर टाकून गाढवांना घेऊन जाणं गरजेचं होतं रामचंद्र आबा आजारातून बरा झाल्यावर शाळेत जायला लागला होता पण दुष्काळामुळे मुलं शाळेत जायची बंद झाली आबालाही शाळेत जायचं बंद करून आमच्याबरोबर न्यायचं होतं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे अंधारात घर सोडायचं म्हणून आम्ही लागणाऱ्या सामानाची बांधाबांध केली गाढवांवर कंटाळी घातली भीमा सुरेश संजय धाकटी बेबी यांना झोपेत न उठवलं गाढवावर टाकलेल्या कंटाळीवर बसवलं आबानं गाढवाचा दावा हाती घेतलं पुढे चालायला लागला वडील अंध असल्यामुळे मी त्यांचा हात धरून रस्त्याला लागलो आई कधी गाढवाच्या मागे तर कधी गाढवाच्या बरोबरीनं चालत होती तसे आम्ही सगळे रात्री उपाशी झोपलो होतो आणि आत्ता पहाटेसुद्धा उपाशीच निघालो होतो रस्त्यात कावळीचे फोक दिसले की आम्ही थांबायचो आई कावळीचे फोक कापून घ्यायची रस्त्यानं कावळीची फोकं बरीच मिळाली आई आणि वडिलांनी त्यांची ओझी डोक्यावर वाहून आणली होती आम्ही जेजुरीतल्या चिंचेच्या बागेत पोचलो तेव्हा दिवस कासराभर वर आला होता मग चिंचीच्या बागेत एका झाडाखाली थांबलो सर्वजण उपाशीच होतो बाबांनी मला पाणी आणायला सांगितलं आमच्याकडे हांडा वगैरे नव्हता पातेला घेतलं आणि चिंचेच्या बागेच्या तलावातनं पाणी आणलं बाबांनी आणि आईने दोन झाप विणले रविवारचा दिवस होता रविवारी जेजुरीचा बाजार आईने विणलेले दोन झाप घेऊन मी आणि आई बाजारात गेलो एक झाप दोन रुपयाला दुसरा झाप दीड रुपयाला विकला आमच्याकडे साडेतीन रुपये जमा झाले बाजारातून येताना आईने एक किलो बाजरी आणि आठ आणण्याचे बोंबील आणले आईनं जेवण बनवलं तोपर्यंत संध्याकाळ झाली होती मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं बऱ्याचशा दिवसातनं आम्ही पोडभर जेवण केलं होतं रात्री आम्ही सगळे अंधारा चिंचेच्या बागेत झोपलो पहाटे पहाटे सगळे उठलो बिराड गाढवावर ठेवलं आणि चालत सासवडच्या दिशेनं निघालो श्रोते हो हा होता नववा भाग दहावा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो